डीआर नाईक निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या डिवाईन इंटरनॅशनल स्कूल विटा आणि मीनाक्षी ज्युनियर कॉलेज विटा सुरू करत आहेत डिवाईन ऑलिम्पियाड स्कूल प्रोग्राम इयत्ता 6वी ते 9वी आणि नीट JEE CET इंडिकेटेड प्रोग्राम इयत्ता 11वी व 12वी साठी प्रवेश सुरू. आमची वैशिष्ट्ये PCMB तसेच मॅट या विषयांचे स्वतंत्र तासिका आणि तज्ञ अध्यापक, वीकली तसेच कंबाइंड सब्जेक्टिव्ह व ऑब्जेक्टिव्ह टेस्ट, विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडचणी सोडवण्यासाठी DSP प्रणालीची खास सोय, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व करिअर काउन्सिलिंग सारखे सेमिनार तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम, JEE नेट सारख्या इतर 50 परीक्षांची तयारी करणारी एकमेव संस्था, 12वी नंतर टॉप कॉलेज मध्ये प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. विशाल पाटील यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्याने सांगली काँग्रेस संतप्त झाली आहे. त्यामुळे सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी इमारतीवरील काँग्रेस हा शब्द संतप्त कार्यकर्त्यांनी पुसून टाकला. तर दुसरीकडे विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज घेतला असून ते अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. असे असलं तरी काँग्रेसकडूनच उमेदवारी मिळावी यासाठी विशाल पाटील हे अद्याप देखील ठाम आहेत. ब्युरो रिपोर्ट, 7 स्टार न्यूज, विटा. काँग्रेस कार्यकर्त्यांची या लोकसभेच्या माध्यमातून मीटिंग बोलवली होती. त्या मीटिंगमध्ये आमच्या जिल्ह्यातली काँग्रेस ही संपलेली आहे असं आमच्या नेत्यांनी जाहीर केलं. त्यामुळं आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटीवरचं काँग्रेस हे नाव पुसून टाकलेलं आहे आणि यापुढे जर विशाल दादांच्यावर कोणी अन्याय करायचा प्रयत्न केला त्या अज्ञात शक्तीनंसुद्धा या जिल्ह्यातून संपवलं जाईल ही सामान्य कार्यकर्त्यांची भावना झाली आहे. आणि ही निवडणूक सामान्य कार्यकर्त्यांनी हातात घेतलेली आहे. कोण ह्यो त्या स्टेजवर गेला त्या स्टेजवर गेला कोणताही फरक पडणार नाही. विशालदादा प्रचंड मतानं या लोकसभेला निवडून येणार आहेत आणि विशालदादांनी अपक्ष उभा करायचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं आम्हाला कोणत्याही पक्षाची आत्ता गरज नाही. कसल्याही परिस्थितीत जयश्री वहिनी असतील, विश्वजित कदम असतील, पृथ्वीराज बाबा असतील, विक्रमदादा सावंत, विशालदादा, प्रतीकदादा ह्या काँग्रेस नेत्यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी फळी उभं राहून या ठिकाणी प्रचार करणार आहे. अगदी तळागाळात, अगदी जत तालुक्याच्या सोनसळपर्यंत आणि उमदीपर्यंतसुद्धा विशालदादांचा चिन्ह हे 1 तासाभरात पोहोचण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. त्यामुळं कोणतं चिन्ह कोणता पक्ष ह्याच्यापेक्षा आमचा पक्ष विशालदादा आणि कसल्याही परिस्थितीत येत्या निवडणुकीत चांगल्या आणि प्रचंड महाराष्ट्रात सर्वाधिक मतदारांना निवडून येतील ते आमचे विशालदादा असतील. त्याची दखल दिल्ली नेतृत्वाला सुद्धा घ्यावी लागेल. त्यामुळं कोणतीही काळजी कोणी करायचं काम नाही. विशालदादा हे प्रचंड मताने निवडून येतील. त्या ज्यांनी तिकिटाला आडपाट्या घातला, ज्या पक्षानं आम्हाला तिकीट दिलं नाही, त्या पक्षाचं नाव आम्ही पोसायचं आज इथं काम केलेलं आहे. त्यामुळं कसल्याही परिस्थितीत विजय हा विशालदादाचा होणार हे नक्की आज. सिद्धेवडी गावची माजी सरपंच पैलवान खोत. आज मिरज तालुका काँग्रेस कमिटीची बैठक झाली. या बैठकीत पूर्ण तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देऊन आज बरखास्त करायचा निर्णय घेतला आणि जी काँग्रेस कमिटीच्या ह्याच्यावर नाव होतं ती पूर्णपणे पुसून काढलं आहे कार्यकर्त्यांनी. ती विशालदादा हेच आमचा पक्ष आहे. विशालदादाच्या पाठीशी आम्ही सगळी जनता पूर्ण आमची पदाधिकारी जिल्ह्यातली पूर्णपणे निवडून आणायला आम्ही भक्कम आहे.